शासकीय दुरुस्ती कामाच्या बिलाच्या मोबदल्यात टक्केवारी मागणाऱ्या जिल्हा परिषदच्या अभियंताला 85,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे। ही घटना आज शुक्रवारी नंदुरबार पंचायत समितीच्या कार्यालयात घडल्याने खळबळ उडाली आहे। त्याबाबत वृत्त असे की जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम ठेकेदाराने मौजे पिंपरीपाडा येथे रस्ता दुरुस्ती व नंदुरबार पंचायत समितीच्या दुरुस्तीचे काम केली होती। त्या कामांचे देयक 44 लाखांचे त्यांना मिळाले होते। कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता बबन काशीराम जगदाडे वय 56 यांनी 2.5% लाचेची मागणी केली। त्याप्रमाणे हिशोब करून 1,05,000 लाच नक्की करून मागणी मान्य करण्यात आली। ठेकेदाराने 2 दिवसांपूर्वीच अभियंताला 20,000 रक्कम दिली होती, परंतु पुढील रक्कम देणे अशक्य झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। आज शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव यांनी सापळा पथक तयार करून नंदुरबार पंचायत समितीच्या कार्यालयात धडक देत 85,000 लाच घेताना अभियंता बबन जगदाडे यांना रंगेहात गिरफ्तार केले। लाचीची रक्कम सह अभियंतास पथकाने ताब्यात घेतले। यावेळी नंदुरबार पंचायत समितीच्या कार्यालयात मोठी गर्दी जमा झाली होती। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, उत्तम महाजन, संजय गुमाने, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांनी केली। बीएस क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से बीएस क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें।